मेसेंजर मीडिया ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित मीडिया वर्ल्ड न्यूज आणि डॉक्टर सत्येंद्र शुक्ला लामा फेरा इंटरनॅशनल प्रस्तुत करत आहे. कोरोनारूपी वैश्विक महामारीच्या काळात माणसातल्या देव माणसाचा आढावा घेणारा एकमेव शो. आम्ही मदत नाही, कर्तव्य बजावतोय. पहा दररोज सकाळी 11 वाजता फक्त मीडिया वर्ल्ड न्यूजवर. नमस्कार, मी सुमित आंबेकर. आपण बघताय मीडिया वर्ल्ड न्यूज आणि डॉक्टर सत्येंद्र शुक्ला लामा फेरा इंटरनॅशनल प्रस्तुत. मदत नाही, कर्तव्य. या कार्यक्रमात आपण विविध व्यक्तींना भेटतोय ज्यांनी या लॉकडाऊनच्या काळामध्ये कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीच्या वातावरणात कुठतरी स्वतःचं कर्तृत्व म्हणून नागरिकांच्या हाकेला उत्तर देण्याचं काम या ठिकाणी केलंय. सध्या आपल्यासोबत चर्चा आहेत आरिफ काचवाला, जे की अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आहेत आणि मुस्लिम पार्लमेंटचे संस्थापक अध्यक्ष आहेत. सर, तुमचं सर्वप्रथम मी या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो. आणि प्रथम प्रश्न तुम्हाला हाच विचारतो, कशा पद्धतीनं आपल्या माध्यमातून, आपल्या कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी कार्य चालले का सांगा. नमस्कार, मी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आणि मुस्लिम पार्लमेंट च एक संस्थापक सदस्य व सुफी संत विचार मंच याच एक आजीवन सदस्य या नात्याने आम्ही राज्यभर या कोरोना COVID-19 मध्ये ज्या लोक बांधू लोक आहेत आणि बंधू भाव आहेत आमचे किंवा आमचे मित्रमंडळ आहेत त्यांना आम्ही संपर्क केला. ज्या दिवशी लॉकडाऊन झाला त्या दिवशी रात्रीपासून आमचे सर्व मित्र, साखरी मित्र, राजकीय मित्र, सामाजिक संस्थांचे संबंधित असणारे मित्र परिवार यांनी फार मोठा योगदान दिला. या योगदानमध्ये आम्ही सर्वप्रथम राशन किटची व्यवस्था केली. राज्य जिल्ह्यामध्ये, वस्तीमध्ये, वाड्यामध्ये, तालुक्यामध्ये आमचे जे हित संबंधित होते त्यांना आवश्यकतेनुसार जे गरजा होते ते पुरवण्याचं आम्ही पूर्ण काम केलं. त्यानंतर आम्ही सेकंड डिस्चार्जला जेव्हा दुसरा महिना चालू झाला त्यानंतर प्रत्येक कुटुंबाला 2000 अशा स्वरूपात आम्ही मदत दिली. कारण पहिल्या महिन्यामध्ये राशन दिलेलं होतं, परंतु या लॉकडाऊनची परिस्थितीमध्ये लोकांना, गरीब लोकांना खूप आर्थिक अडचण निर्माण झाली आणि त्यांना गॅस, दूध, हे भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूसाठी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. त्या गरज लक्षात घेता आम्ही असं ठरवलं की बाबा आम्ही आता प्रत्येक कुटुंब 2000 रुपये रोखीने मदत करू आणि कुठेतरी आपला समाजाचं नाता याने हातभार लावून राज्यामध्ये आपल्या संकटात असलेल्या बंधूंना जे आपल्याला मदत करता येईल ते मदत आपण करू. तसेच त्यामध्येच आमचे मुस्लिम समाजाची ईद होती, त्या ईदच्या पूर्वी आम्ही आमच्या जेवढे गरजू लोक होते, आमचे मित्र बंधू होते किंवा समाजाचे लोक होते त्यांना आम्ही ड्रायफ्रूट, शिरकुर्मा इत्यादी वस्तू वाटप केली आणि अगदी साध्यापणाने आपल्या आपल्या घरात रमजान ईद सारखा सण अदा केला आणि फोनवर एकमेकांना शुभेच्छा दिले. तसेच आम्ही डॉक्टरच्या माध्यमातून आमचा एक डॉक्टरचा ग्रुप तयार केला. त्या ग्रुपच्या माध्यमातून आमचे जे व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा फेसबुक ग्रुप असतील त्यामध्ये आम्ही मेसेजेस दिले की बाबा कुणाला काही आजाराचा प्रॉब्लेम असेल किंवा कुणाला काही मदत हवा असेल किंवा काही कुणाला औषध लागत असेल तर त्यांनी आमच्या ग्रुपवर मेसेज टाकावा. आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून अनेक लोकांना आम्ही मेडिकलची सुविधा उपलब्ध करून दिली. औषध उपचार गोळ्यासाठी जे आर्थिक मदत असो किंवा त्यांना औषध घेऊन परत त्यांना मेडिकलमधून घेऊन जाणे देण्याकरिता जे मदत लागत होती ते आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही राज्यात केलेली आहे. अनेक कामं तुम्ही या ठिकाणी सांगताय. हे सर्व असताना पुण्यासारखं शहर हे खूप मोठं शहर आहे, या ठिकाणी अनेक वस्ती असतील, झोपडपट्टी असतील असा देखील भाग आहे. सोबतच आपण पुणे, पिंपरी चिंचवड या शहराला उद्योगनगरी देखील आपण या ठिकाणी संबोधतो. शहरामध्ये अनेक नेते होते, अनेक उद्योजक या शहराला लाभलेले आहेत. असं सर्व असताना एक सामान्य नागरिक किंवा एक सामान्य कार्यकर्ता रस्त्यावर उतरून कुठतरी लोकांच्या मदत कार्य या ठिकाणी करत होता. काय नेमकं तुम्ही संबोधित करू इच्छिता अशा लोकनेत्यांना, मग ते आमदार असतील, खासदार असतील किंवा नगरसेवक असतील, पक्षाचे असतील, विपक्ष असतील, काही उद्योजक असतील मोठमोठे जे की या कठीण परिस्थितीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करू शकत होते, काय नेमकं संबोधित करायला अशा लोकांना? हा पुणे शहराचं दुर्भाग्य आहे की पुणे शहराचे खासदार,
आणि आमदार हे आणि त्याशिवाय पुणे महानगरपालिकाची सत्ता ही भाजपचे अंतर्गत आहे. प्रशासन त्यांचे हातात आहे. प्रशासनाला आणि प्रशासन करताना त्यांचं एकमतच कधी झालेलं नाही आहे. त्यामुळे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर सारख्या जनसामान्य लोकांना जी अडचणी झाली तर त्यासाठी या भाजपचे नेते खासदार आमदार यांची जेवढा निषेध करावा तेवढा कमी असं माझं मत आहे. मी एक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे म्हणून नाही म्हणत तर मी सुद्धा एक जनसामान्यातून आलेला कार्यकर्ता आहे. जनसामान्यांची काय अपेक्षा असतील त्यांची काय गरजा असतील याकडे पुणेच्या महापौर व्यतिरिक्त जेवढे नगरसेवक आहे या लॉकडाऊन पिरियडमध्ये कुठेही समाजसेवा किंवा मदत कार्य करताना आढळलेले नाही हा माझा स्पष्ट म्हणणं आहे. कुठेतरी एक दोन ठिकाणी फोटो काढले त्यानंतर आपल्या घरी जाऊन बसले की ती समाजसेवा होत नाही. समाजासाठी सदैव तुम्हाला रस्त्यावर राहावं लागतं. समाजासाठी सदैव तुम्हाला त्याग करण्याची तयारी लागते. आणि आम्हाला एक आनंद आहे की आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजी जेव्हा लॉकडाऊन झाला तेव्हापासून आणि संपूर्ण काँग्रेस कार्यकर्ता मग ते प्रत्येक राज्यातले असो किंवा महाराष्ट्र प्रदेशची असो किंवा पुणे शहराची असो किंवा जिल्ह्याची हा काँग्रेसचा कार्यकर्ता प्रामाणिकपणे प्रत्येक गल्ली बोळीत त्याची ज्याची त्याची ऐपत आहे त्यासह किंवा आपले त्या जे माध्यमातून जेवढ्या लोकांना मदत पोहोचवता येईल त्यांनी ते मदत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि काँग्रेस पक्षाचे आम्ही कार्यकर्ता या नात्याने आम्ही जे संघटनांना एकत्र केलं तेव्हासुद्धा या भाजपच्या लोकांना जागा आलेली नाही की बाबा आपण पुण्याचे आज सत्ताधारी आहोत महापालिका आपल्या हातात आहे. प्रत्येक या महापालिकेमध्ये राहणाऱ्या नागरिकांची जबाबदारी आपली आहे. पण त्यांनी साफ दुर्लक्ष करून फक्त माझा अंगण हाच माझा रणांगण करून आंदोलन करून मोकळे झालेले आहे असं माझं मत आहे. सर या ठिकाणी भारतामध्ये 5 लॉकडाऊन झाले. लगभग 80-85 दिवसाचा लॉकडाऊन संपूर्ण भारतामध्ये होता. लॉकडाऊन असताना अनेक निर्णय अनेक योजना या ठिकाणी राबवण्यात आल्या. मग ते केंद्र सरकारने केंद्राच्या पातळीवर राबवल्या, राज्य सरकारने राज्याच्या पातळीवर या ठिकाणी अनेक योजना या ठिकाणी राबवल्या. सोबतच आपण पुणे सारख्या शहरामध्ये राहतो तर पुणे महानगरपालिकेच्या वतीने पालिका प्रशासनाने अनेक निर्णय या ठिकाणी घेण्यात आले होते. या सगळ्या योजनांकडे उपयोजनांकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता किंवा याच्या व्यतिरिक्त काही दुसऱ्या योजना काही निर्णय या ठिकाणी घेण्यात आले असते तर कुठतरी हे जे देशावर शहरावर आज संकट मोठ्या प्रमाणात दिसते ते कुठतरी आटोक्यात आलं असतं असं तुम्हाला वाटतंय का? हो जरूर. केंद्र शासनाने जो निर्णय घेतले त्याबद्दल वाद नाही. पण जो निर्णय घ्यायला घेतले नाही त्याबद्दल आम्हाला खंत आहे आणि ते कायम राहणार आहे. जगात कोरोनाचा संसर्ग चालू झाला. एक महिन्यापूर्वी आदरणीय राहुल गांधी यांनी संसदेत हा मुद्दा मांडलेला होता. परंतु देशाचे पंतप्रधान आणि शासनकर्ते यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती येऊन गेले त्यानंतर मोदीजींनी जी घोषणा केली हे दुर्भाग्यपूर्ण बाब आहे देशासाठी. कारण माझं असं मत आहे केंद्राने आदेश केले परंतु केंद्र सरकारने राज्य सरकाराला जे मदत केली पाहिजे होती ती त्यांनी केलेली नाही. एक असं मत आहे की बाबा त्यांनी जर आठवड्यात जिकडे कोरोना संसर्ग नव्हता त्या भागात त्यांनी बाजारपेठ चालू ठेवली असती त्या भागात त्यांनी सगळं जीवनमान लोकांचं चालू ठेवलं असता तर लोकांना एवढा अडचणीचा सामना करावा लागला नसता. जेव्हा कंटेनमेंट झोन त्यांनी चालू केले आज सुद्धा परिस्थिती बघा कंटेनमेंटची परिस्थिती काय आहे. तुम्ही एका भागात आज लॉकडाऊन करता 15 दिवस त्या कोरोना पेशंट असेल पॉझिटिव्ह त्याचे कुटुंबाला क्वारंटाईन करता परत दुसऱ्या दिवशी तो जर तो भाग त्या कंटेनमेंट झोनमधनं तेव्हा बाहेर निघतो तेव्हा कुठेतरी शेजारी संसर्ग होतो आणि त्या शेजारी संसर्ग झाल्यानंतर परत इकडे जेव्हा संसर्ग होतो तेव्हा परत हा भाग लॉकडाऊन करावा लागतो. त्यामुळे जनता त्रस्त झालेली आहे. जनता हैराण झालेली आहे. शेवटी त्यांचे पोटापाण्याचा प्रश्न आहे. त्यांचे जिण्या मरण्या जगण्याचा प्रश्न आहे. मुलांचे आज शाळांची अवस्था बघा शैक्षणिक वर चालू झाला नुकसान होतं. पण या भूमिकेमध्ये केंद्र सरकार जबाबदार आहे. राज्य सरकार त्याला दोषी नाही आहे. केंद्राने घेतलेला निर्णय आहे राज्याने त्याला मान्यता द्यावा लागते. राज्य सांभाळायचे राज्यकर्ता म्हणून त्यांना ते आदेश पाळावे लागतात आणि ते आदेश पाळलेले आहेत. शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारा वाटतोय
सध्या देशामध्ये राज्यामध्ये या ठिकाणी दुसरा अनलॉक चालू झालेला आहे आणि अनलॉक चालू होत असताना अनेक व्यावसायिकांना आता या ठिकाणी परवानगी दिली गेली आहे की आपण आता घराबाहेर पडून आपला व्यवसाय चालू करू शकता. अनेक कर्मचारी वर्ग देखील आता घराच्या बाहेर पडून कामधंदा या ठिकाणी करतोय. अनेक नागरिक देखील काहीतरी खरेदी करण्यासाठी घराच्या बाहेर पडतोय. काय नेमकं तुम्ही आवाहन कराल व्यावसायिकांना, नागरिकांना किंवा जे कर्मचारी वर्ग घराच्या बाहेर पडतोय त्यांना, कशा पद्धतीने त्यांनी या परिस्थितीमध्ये स्वतःची काळजी, परिवाराची काळजी, आपल्या व्यावसायिकांची काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे? सर्वात प्रथम मी पुणे शहर नागरिकांचे आभार मानणार आहे. लॉकडाऊन मध्ये स्वतःहून नागरिकांनी जो प्रिकॉशन घेतला आणि या कोरोना संसर्गाचे समस्या आणि त्याने होणारा नुकसान हे समजून त्यांनी जे पुणे शहराला आणि आपल्या सगळ्यांना स्वतः आणि सगळ्यांना सांभाळून घेतला त्याबद्दल मी मनापासून प्रथम त्यांचे आभार मानतो. त्यानंतर लॉकडाऊन मध्ये पोलीस प्रशासनने जो काम केला तो एक त्यांनी उत्तम कार्य केला. त्यांच्या मदतीने पुणे शहरात लॉकडाऊन यशस्वी झाला असा माझं मत आहे. आणि यापुढे सुद्धा परिस्थिती भयंकर झालेली आहे. आपण बघत असाल की पूर्वी आपण 200-300 माध्यमातून जात होतो, आज 700-800 माध्यमातून पुढे जातोय. आणि राज्याची परिस्थिती, देशाची परिस्थिती काय आहे आणि पुणे शहराला जर आपल्याला वाचवायचं असेल आणि आपल्याला एकमध्ये जीवाचं रक्षण करायचं असेल तर त्यांनी कोरोनामध्ये प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. प्रत्येक बाबतीत ज्या शासनाने ठरवून दिलेले त्याचे नियम पाळले पाहिजे. त्या कुणा एकासाठी नाही तर सर्वांसाठी आहे आणि ते पाळून त्यांनी व्यवसाय करण्यास मला कुठली अडचण होणार अशी वाटत नाही. कारण व्यवसाय रोजगार हा सुद्धा माणसाचा देण्या जगण्याचा विषय आहे. आम्ही सर्वपरी आमच्यासारख्या कार्यकर्त्याची कुठे गरज असेल तेव्हा आम्ही सदैव तुमच्यासाठी हजर आहे. आताच आपण ज्यांच्या कार्याचा या ठिकाणी आढावा घेतला, ज्यांच्या मुलाखतीमधून त्यांनी आता सांगितलं असे आरिफबाई. आरिफ सर, तुम्ही आताच आपल्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी सांगितले कशा पद्धतीने तुमच्या माध्यमातून या ठिकाणी कामं झालेले. सुरुवातीलाच जेव्हा लॉकडाऊन होता त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये काही गरजूंना या ठिकाणी अनेक संस्थांच्या माध्यमातून, संघटनांच्या माध्यमातून एकत्र करून लोकांपर्यंत कशा पद्धतीने मदत पोहोचता येईल त्या पद्धतीने या ठिकाणी मदत पोहोचवण्यात आली. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी आर्थिक स्वरूपात देखील अनेक 700-800 कुटुंबांना या ठिकाणी मदत आर्थिक स्वरूपात त्या ठिकाणी पोहोचवली होती. अनेक प्रकारचे काही सेंटर्स असतील, मास असतील, जी काही गरज नागरिकांना भासत होती त्या गरजांपर्यंत या ठिकाणी पोहोचण्याचं काम या ठिकाणी आपल्या वतीने झालं. सर, संपूर्ण आढावा तुम्ही आमच्या मुलाखतीमध्ये दिला, संपूर्ण कार्याबद्दल तुम्ही सविस्तर या ठिकाणी आमच्यासोबत चर्चा केली, त्याबद्दल मीडिया वर्ल्ड न्यूज तर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद. आपले आभार. आपण माझं मनोगत ऐकून घेतला, परंतु हा माझा एकट्याचं कार्य नव्हता. माझे संघटन, माझे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, माझे त्या मुस्लिम पार्लमेंटचे सदस्य, ऑल इंडिया कॉमिटनजिम पश्चिम महाराष्ट्र किंवा पुण्याचे सर्व कार्यकर्ता, तसेच माझे इतर जे संघटना आहे, आमचा इन्क्लाब फ्रेंड सर्कल म्हणून गुरुवार पेठेत आहे तो, मोहनपुरा सोशल वेलफेअर असोसिएशन किंवा असे माझे अनेक संघटना ज्यांनी समाजासाठी आणि प्रत्येक माणुसकीला माणूस जगावा यासाठी त्यांनी हे केलेले कार्य, मी सुद्धा त्यांच्याबरोबर एक कार्यकर्ता म्हणून उभा होतो आणि त्यांच्याबरोबर उभा राहून मला कार्य करण्याची संधी मिळाली हा मी माझा भाग्य समजतो आणि स्वतःला नशीबवान समजतो. बस एवढं सांगू शकतो. धन्यवाद. आभार. मीडिया वर्ल्ड न्यूज प्रेझेंट्स मदत नाही कर्तव्य. दिस प्रोग्राम इज स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर सत्येंद्र शुक्ला, लामा फीरा इंटरनॅशनल पुणे, which is India's biggest and first ISO-certified Lama Fera Healing Research and Training Center. He has devoted his life for Suicide Free India mission and sponsoring 50 HIV+ kids' education and healthcare. Lama Fera Healing is 2,500-year Buddhist healing technique by which one can come out of depression, stress, negative thoughts, addiction, failure in life permanently. Dr. Satyendra Shukla has trained and healed 10,000+ people across the world to teach Lama Fera healing. Dr. Satyendra Shukla is author of 3 books, Journey from Signature to Autograph, Miracles of Chakra, Life Simplified. By selling his own house, he is now coming up with India's first and biggest Lama Fera healing meditation center at Pune to make our nation suicide-free India. For more details, visit www.lamafera.com.